भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आज विश्वचषकाचा अंतिम सामना होतोय आणि अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी मुंबईतून दोन विशेष ट्रेन सोडण्यात आलेल्या आहेत आणि या सामन्यासाठी मुंबईच्या सीएसएमटी स्थानकावर भारतीय फॅन्सनं गर्दी केलेली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा वर्ल्ड कपचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी आता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून आता संपूर्ण जे क्रिकेट प्रेमी आहे ते सध्या आता अहमदाबादकडे रवाना झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या संख्येनं आता हे संपूर्ण क्रिकेट प्रेमी आहेत. काय भावना आहेत, उद्या अंतिम सामना आहे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया. भारत जिंकणार आहे नक्कीच. ऑस्ट्रेलिया समोर असला तरी भारत जिंकणारच आहे 100%. विराट कोहलीचं 91 शतक आपल्याला बघायला भेटणार आहे अहमदाबाद स्टेडियम मध्ये. मात्र जर पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने लाखोंच्या गर्दीत संपूर्ण सामना पाहिलेल इंडिया इंडिया असा आवाज होईल स्टेडियम मध्ये. कशा भावना असणार उद्या, काय अपेक्षित आहे? पूर्ण आपलं भारतीय जे पेट्रियोटिक म्हणतो आपण ते आपल्याला पूर्ण बघायला भेटणार आहे स्टेडियम मध्ये आणि एकदमच उत्साहित आहे आम्ही बघायला. जास्त करून जय श्रीरामचं गाणं ऐकायला आपल्याला तिथे भेटेल, ते आपल्याला आवडणार आहे. अवघ्या काही वेळात ही संपूर्ण ट्रेन ही अहमदाबाद कडे निघेल आणि उद्या या संपूर्ण सामन्याचा अनुभव, संपूर्ण सामन्याचा उत्साह अहमदाबाद या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ चॅनल रोहन सोबत नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई.